राहुल ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप, दिग्रस काँग्रेस शहर व तालुक्याचा पुढाकार, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिग्रस काँग्रेस शहर व तालुक्याच्या वतीने दिग्रस ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करून आपल्या नेत्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून केल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। या कार्यक्रमात काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर जाधव, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सलीम पटेल, विजय घाटे, राजेंद्रसिंह चव्हाण, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अरबाज धारीवाला, तालुका उपाध्यक्ष पवन जाधव, विधानसभा महासचिव सोहेल शेख, जमीर खान, मोनू मक्तेदार, फैसल पटेल, गोपाल तायडे, भारत देशमुख, मुरलीधर कांबळे, राहुल वानखडे, मोहम्मद पप्पूवाले, गणेश रोकडे, गौतम गवडे आदि काँग्रेस के पदाधिकारी व कार्यकर्ते सह ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर टीम उपस्थित होते। आमचे युवा नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष युवकांचे प्रेरणास्थान माननीय राहुल भाऊ ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। आज या निमित्त आम्ही दिग्रस तालुका काँग्रेस कमिटी तथा सर्व सेन व मित्र पक्षांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे फळ व बिस्किटचं वाटप, तसेच दिग्रस शहरामध्ये अनेक विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राबविला आहे। राहुल भाऊ ठाकरे यांना ईश्वर उदंड आयुष्य प्रदान करो अशी आमची सर्वांची इच्छा आहे। व पुनश्च माननीय राहुल भाऊ ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। युवक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आणि या यवतमाळ जिल्हा कर्मभूमीचे युवा नेते आदरणीय राहुल भाऊ ठाकरे यांचा वाढदिवस यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी आज साजरा होत आहे। हे निमित्त साधून दिग्रस तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी, सेवादल काँग्रेस कमिटी, अल्पसंख्याक कमिटी या सगळ्यांच्या वतीने आज या ठिकाणी दवाखान्यामध्ये आम्ही त्यांच्या निमित्त साधून गोरगरिबांना, त्याच्यानंतर रुग्णांना फळ फ्रूट वाटप करून दिलासा देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। या प्रसंगी सर्वातर्फे मी राहुल भाऊ ठाकरे यांना अभिष्ट चिंतन देतो आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ठाकरे कुटुंब जे आमचे नेते आहे आदरणीय माणिकराव ठाकरे साहेब, राहुल ठाकरे साहेब यांच्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना आश्वासन देतो की भविष्याची जे नांदी आहे या नांदीमध्ये हे बाप लेकर हे देशाच्या क्षितिजावर जातील आणि आम्ही त्यांच्या मदतीसाठी आम्ही सगळे सहकारी त्यांच्यासोबत आहोत। या ठिकाणी मला बोलण्याची युवक काँग्रेस